अजून ऑपरेशन घनवट, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे शेतकरी राजा। आज आपण आलेलो आहे चापळ माझगाव या गावी, नाशिकवरून बैल आलेला आहे बादल, बलमा आणि हा छोटा बादल, अशी तीन बैल नाशिकवरून आलेले आहेत आपल्या इथं। आज आपण त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे, तर जाणून घेऊया त्या बैलांविषयी संपूर्ण माहिती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हॅलो, आवाज आहे बैलाला? बादलला बादल बादल पुढे बादल बादल मालकाचा फोटो बघितल्यानंतर बैल किती शांत उभा राहिला बघा। आवाज आहे भाऊ? बादल बादल सहज अलगू सोडून दिलं, नाहीतर की नाही असं अलगू सोडून देत नाही, असं प्रेम लागतं मालकाच्या त्या बैलाच्या। बरं दादा, मला सांगा आता तुम्ही सांभाळता बैल, तुमच्याकडे उतरलेत बैल, कशा पद्धतीने सांभाळता, काय म्हणजे नियोजन कसं असतं आणि तुम्हाला या बैलगाडी क्षेत्राचा नाद कसा लागला हे सांगा। नमस्कार, माझं नाव विजय वाघमारे, माझं गाव माझगाव। हे बादल बलमा ही बैल माझ्या मित्राचेच आहेत, ती छंद नव्हता याचा काय मला, पण ती जसं बैल टॉपची बैल आहेत ही पळणारी, ती बघितलं मी, ती मला पण थोडस म्हणजे नाद लागला। मी शेतकरीच आहे, मी आपलं शेती बघत बघत आपलं हा पण छंद जोपासतोय आम्ही। अच्छा, मग आता तुम्हाला इथे सपोर्ट कोण करत? इथे सपोर्ट हे बैल सांभाळायला, बैल सांभाळायला हा हे माझे मित्रमंडळीच आहे, सगळी सगळी सपोर्ट करतात मला। अच्छा, मैदाना वगैरे? मैदाना वगैरे इथं, जरी विशाल सेठ सेठ नसले नसले तरी तुम्ही आपलं तुमच्या मित्रमंडळीला घेऊन आपलं हो आम्ही आपलं मैदान मैदान करतात तुमच्या पद्धतीनं। हो, मग आता इथं आणखीन कोण कोण सपोर्ट करतं गावातलं, काय अडचणी काय गेलं गावातल्या? हे गावचे सरपंच आहेत, काय त्रास आणि हे उपसरपंच आहेत, काय प्रॉब्लेम असेल तर आम्ही आपल्या ह्यांना बोलतो की बाबा असं असं काय नाही, माझं प्रॉब्लेम असं लाईट पाणी शेडवर नसेल तर आपले ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातात। नमस्कार, माझं नाव अमित सतीश पाटील, माझं गाव नडशे आहे, पण ही विशाल शेठ आहिरे मालेगाव यांची बैल आपण माझगावपाशी उतरलेत। तर पलीकडचा बैल हा बलमा आहे, मधला बैल हा ऑलराऊंडर बादल आणि अलीकडचा छोटा बादल। तर वैशिष्ट्य असं की ही तीन बैल आपण माझगाव गावात उतरलेत। रेखा अंकुश जाधव त्या गावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत, त्यांच्या शेडात आपल्याला सहकार्य मोठं लाभले, त्यांनी आपली बैल इथं उतरण्याची आपल्याला मदत केली। आता म्हणजे हे तुम्ही सरपंचांच्या घरी ह्यांचं शेड आहे का? होय, सरपंचांचं शेड आहे, राणा शेड आहे, एकदम झाडा बिड सावली सारखा निवार आहे, बैलासाठी थंडावा भरपूर आहे, भरपूर आहे, म्हणून इथं बैल उतरले, इथं बैल उतरवलेत। बरं, तुमची ओळख आणि त्यांची ओळख कशी काय नाशिककरांची? विशाल शेडची आणि आपली ओळख म्हणजे विशालचे विशाल शेडचे भाऊ आणि आमचे मामा एका म्हणजे कंपनीत कामाला होते, ते दोघं तिथं कामाला आहेत दोघं, मग त्यांची ते अशी ओळख झाली। मग विशाल शेठ तिकडे घोड्या बैलाला मैदानात पळतात, मग त्यांची अशी इच्छा होती की फायनलच्या मैदानाला बैल पळवायची आपली। मग हा मधला जो ऑलराऊंडर बादल आहे आणि तो बलमा, ही दोन जोडी आता फायनलच्या मैदानाला आपल्या इथं पळत्या। बरं, तिकडं कसं कसं नियोजन असतं, घोडा बैला बरोबर पळवता, घाटात पण पळवला? हो, हा जो मधला बैल आहे ना बादल, ऑलराऊंडर बैल आहे, हा मधला बैल घाटात पण पळलाय। बैलाचं वैशिष्ट्य असं की येणं 11:39 सगळ्यातली आतली बारी लावलेली घाटात, घाटात बैलानं बारी लावलेली। पलीकडचा बैल पण घोड्यावर पोहोचतो, तिकडं घोड्यावर सासारावर पळायला लागतील एका दिवसात, दिवसात कसं म्हणजे नियोजन कसं असतं ते घोडा बैलाचं? नियोजन म्हणजे जी पहिली गाडी टाकल त्यानं दुसऱ्या गाडीत उतरायचं, सामन्यात जे एक बक्षीस असतं त्या बक्षाला 6 फेरं पळायला लागतात बैलांना, 6 फेरं 6 फेरं हा घोड्यावरती पण घोड्यावर घोड्यावर हा। मग त्यांच्या तिकडे कसं फायनल वगैरे नसतं, फक्त गाडी टाकत जो एक नंबरला उतरतो तो मान करतो काय असेल त्या बक्षिसाचा, म्हणजे काय असेल ते बक्षीस। हो, आणि घाटाची पद्धत कशी काय असते? घाटाची पद्धत की हा पुण्यात विशाल शेठनी बैल उतरवलेला घाटात, तर घाटात ती सेकंद आपली पद्धत असते, सेकंद 13 सेकंद। आता काय काय कसं आपण बघतो का नाही नेहमी, आता आम्ही पण लाईव्हच बघतो, प्रत्यक्ष मी पण कधी पण घाट बघितला नाही, पण आपण नेहमी लाईव्हला किंवा युट्यूब वरती बघतो की एक ना 11 सेकंदात 12 सेकंदात पळवतात, मग याचा फायनल कसा ठरवतात?
घाटाचा फायनल जो सगळ्यात आत्म्या सेकंदाला जे बारे लागतात ते घाटाचा राजा फळी फोड मानकरी त्या सर राहत जातो पुढं आपलं फायनलचं वेगळं राहतं. फायनलला कसं जी गाडी कच्च्या एक नंबरला उतरेल ती गाडी मानकरी ठरते निकालाची. असं किती दिवस चालतंय म्हणजे आता आपल्याकडे कसं एका दिवसात मैदान पूर्ण होतं की सात सात आठ आठ गाड्या सोडल्या जातात तसं म्हणजे घाटात काय केलं जातं की बाबा एक नंबरचा मानकरी काढायसाठी येणार म्हणजे सुरुवातीला ठराविक गाड्या नोंद आहेत समजा पन्नास एक नोंद आहे टोकन असतं टोकन टोकन पद्धत असते म्हणजे एक दिवस आधी नोंद करून टोकन पद्धतीनं गाड्या किती आले ते एक अंदाज घेऊन त्या हिशोबाने गाड्या पळवल्या जातात. घाट तसा दोन दोन दिवसाला पण राहतो मोठी घाट तीन तीन दिवसा पण जाते ती पण आपलं फायनलचं मैदान कसं आहे ज्या गाड्या येते त्या किती गाडी नोंद झाल्या त्या गाडीवर राहतात आपलं मग आपली मैदान पण काय काय दोन दोन दिवसावर जाते ती पण घोड्या बैलाचं असं वैशिष्ट्य आहे की घोडा बैला एका दिवसातच मैदान होऊन जातं का तर ठेवलेल्या रकमेला सहा जर गाड्या असल्या तर एका जोडीने त्या सहा गाड्या पाडून एक नंबर केला तर त्या गाडीला बक्षीस मिळत. अच्छा असं असत. बरं मला एक सांगत होता आता घाटात बैल पळतो हे मान्य मला आता घाटात कुठे कुठे पळवला हा बैल जाधववाडी परत टाळगाव चिखलीत हा बैल घाटात राहिलेला अकरा एकोणचाळीस च्या आतली बारी त्यानं सगळ्यात आणल्या अकरा एकोणचाळीस सेकंद अकरा सेकंद एकोणचाळीस मिली त्याची बारी बादल बैलांना आपल्या लावल्या त्यावेळेस कोणाबरोबर पळला होता घाटात त्यावेळेस म्हणजे ज्यांच्याकडे बैल पुणे होता त्यांचाच बैल होता त्या बैलाबरोबर बैल पळलेला आपला मग हा ट्रॅक्टरचा मानकरी घाटातला किती नंबरचा मानकरी तीन नंबरचा ट्रॅक्टरचा मानकरी ठरला तीन नंबर ट्रॅक्टरचा म्हणजे ते मध्यंतरी जीसीबीचं मैदान झालं मैदानात हा त्या मैदानात ट्रॅक्टरचा मानकरी बैल आहे आपला. अच्छा आणि ह्या बैलाविषयी काय सांगताल घोडा बैलामध्ये घोड्या बैलाविषयीबद्दल बोललं झालं गेलं तर नाशिकमध्ये त्या बैलाला जोड नाही झालेला आजपर्यंत एकमेव तो बैल आहे त्या बैलाला दुसरा हा बैल सोडून बादर बैल सोडून बलमाला दुसरा बैल कुठलाच पुरलेला नाही. अच्छा अक्षरशः घोड्यात जरी टाकलं तरी घोड्याचे मालक बैलावर घोड्यात टाकून देत नाही आता घोड्यावडा बैल प्रॉपर बोलतो फक्त त्याला साध्या बैलासारखी भेटली पाहिजे आपल्याला. बर मला एक सांगा आता हे तुमची जी मालक आहेत विशाल सर त्यांनी खरेदी केलेले आहेत की घरचे आहेत. विशाल शेठचा हा बैल प्रॉपर घरचा बादल बैल हा सहा वर्षात त्यांचा प्रॉपर घरचा आणि जो पलीकडे बैल आपल्याला बसलेला दिसतोय बलमा तो बलमा बैल त्यांनी जेव्हा बंदी उठली तेव्हा या बैलाच्या सुट्टीला तो बैल अडीच लाखाला घेतलेला मालेगाव मधून बैल घेतलेला तो. अच्छा आता हे नवीन वासरू घेतलं हे नवीन वासरू वासराबद्दल काय सांगतो नवीन वासरू हे खास कोरेगावच्या मैदानासाठी आणलेलं पण जरा नियोजनात बदल झाला आमच्या त्यामुळे वासरू पळवलं गेलं ना हे पण वासरू घोड्यातला आहे घोड्यातलं सहा फेर घोड्यावर वासरू पळत आहे दिवसात पळत हे आता 1,51,000 रुपयाची खरेदी आहे 1,51,000 रुपये खास कोरेगावच्या मैदानासाठी. अच्छा मग आता आपल्याकडे आणण्याचं विशेष कारण काय या बैलांना दोन्ही आपल्याकडे आणण्याचं विशेष कारण असं की विशाल शेट्टी एक इच्छा होती की काय नाही बाबा मला फायनलला पळायचंय ते घाटात पण पळेल तीन फेऱ्याच्या फायनलच्या मैदानासाठी त्यांची इच्छा होती विशाल शेट्टी की बैल सातारा भागात किंवा आपल्या सांगली भागात बैल पळवायची मग ही बैल आपण पहिल्यांदा चरेगावच्या मैदानाला म्हणजे जे भाळवणीच्या आदल्या दिवशी मैदान झालं चरेगावचं त्या मैदानात बैल तीन फेरे पळून तीन नंबरची मानकरी ठरलेली बैल आहे ती. अच्छा फर्स्ट टाइम म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इथं उतरवले नाशिकवरनं बैल पहिल्यांदाच उतरवले आणि त्यावेळेस म्हणजे आड्याला परमिशन होती की चालू मागल्या महिन्यातल्या 8 तारखेला आणि त्याच्यानंतर कुठे पळवले त्याच्यानंतर उरुलचं मैदान झालं सरपंच केसरी उरुलचं मैदान झालं त्यात पण गाडी तीन नंबरलाच बसली आपली तीन फेरे पळून बोलली. बरं तिथं मग कसं वायदीवर पावलेली का घरचीच घरचा जोड दोन्ही पण घरचा जोड घरचा आतापर्यंत तुम्ही पायरा वगैरे काय केलेत का नाही पायरा वगैरे काय नाही केला फक्त कोरेगावच्या मैदानला आम्ही पायरा फोडलेला. तर दादा मला सांगा तुम्हाला असं म्हणजे पायऱ्याविषयी किंवा वायदीचा असा काय अनुभव काय आलाय का पायऱ्याविषयी जर म्हणलं तर मूळचा विशाल शेठचा असा स्वभाव आहे की एखाद्याला बैल फुकट दिली पण विशाल शेठ त्यांच्याकडे पैसे घेत नाही वैयक्तिक स्वतःचा पिकअप असल्यामुळे जरी दुसऱ्या कोणी बैल मागितला तरी विशाल शेठ स्वखुश बैल देतो फक्त तो बैल आपल्या बैलाच्या रेंज मधला बैल पाहिजे म्हणजे आपण कोणाला कमी समजत नाही या क्षेत्रात फक्त विषय काय राहतोय की कमीत कमी तो बैल एखादी आपल्या बैलाच्या मापात बैल पळा पाहिजे मग असंच आम्ही एक मैदान दुसऱ्यांना पण बैल पलीकडचा बैल देऊन बघितलाय पण ते वासरून निघल्यामुळे थोडक्यात आपण म्हणतो की चालू बैलाचं नाव खराब होतं अशी गत झाली बैलाला 115 ताप होता बैल गट काढून आला बैलाला 115 ताप होता तर आम्ही मेडिसिन मेडिसिन सगळी सोबतच असते का तर स्वतः आपली घरची गाडी थोडक्यात म्हणायला गेलं तर विशाल शेठ यांच्या गाय येत्या 30 ते 35 गाय येत्या त्यांना भरपूर अनुभव आहे मग सगळी मेडिसिन बेडिसिन स्वतः बैलांना विशाल शेठ देते ती आणि बैलांचं असं वैशिष्ट्य आहे
की कोणतीही मेडिसिन असली गोळी असली किंवा कुठलं लिक्विड असलं तर फोडून टाका लागत नाही, कणकेत मिक्स करून टाका लागत नाही. अक्की तर अक्की गोळी बैल खातो, असे माणसागत खातो, माणसागत अक्की गोळी खातो बैल. पुण्यात पाण्याची बालडी ठेवायची आणि गोळी त्या तोंडात सोडून द्यायची, मग गोळी खाऊन झाल्यावर बैल पाणी स्वतः पितो. आता मला सांगा, तुम्हाला वायदी येत नाही ठीक आहे, तुम्ही कोणाला वायदी मागितली का? वायदी स्वखुशी एक मैदान बैल दिल्याला, पण पुढली लोक काय म्हणले की बाबा एवढ्या लांब 500 किलोमीटर वर नाही तर बैल येणार आहेत, आम्ही आपलं स्वखुशी तुम्हाला काहीतरी देतो. मुळचा हा नात काय पैशासाठी कोण नाही, का पैसे म्हणून कोण सुद्धा मोठा होत नाही. पण आमची एक इच्छा काय होती की जेव्हा विशाल शेठ मालेगाववरनं आले, एक तर तिकडे कापूस बिपूस लावून सगळं झालेलं, सगळं कापूस वगैरे सगळे त्यांच्या रानाची मेहनत करून विशाल शेठ इथं आले, त्यामुळे 2-3 दिवसाचा प्रवास झाला. आणि बलमा बैल जो एका जणाला दिला त्यांनी काय एवढा आम्हाला खास प्रतिसाद दिला नाही, बैल आजारी पडला म्हणून त्यांनी त्या मैदानात दुसरा पायरा केला. सेमीला आमची गाडी 2-3 नंबरला उतरली. अच्छा. पण जो बलमाभर बैल घातलेला आम्ही कोरेगावच्या मैदानासाठी खास, त्या बैलाचा काय एवढा बलमाला प्रतिसाद भेटलाच नाही, का तर तो बलमाभर बैल निघलाच नाही, निघालाच नाही, का तर बलमाभर फक्त आतापर्यंत हाच बैल टिकलाय. फक्त आम्ही पायरा फोडून थोडक्यात पश्चाताप झाल्यावर म्हणतो का नाही, त्यातली पद्धत झाली, बलमाभर बैलच निघला नाही. अच्छा, बाकी काय अजून विशेष काय सांगताल? बाकी विशेष असं की बलमा बैल ऑलराऊंडर आहे, त्याला कुठं पण टाका तुम्ही. आता माझ्या बघण्यात आलेला पहिल्यांदा म्हणजे हा बैल किवळच्या मैदानात घेतला. मी किवळच्या मैदानात, किवळच्या मैदानात काय झालं होतं सांगा. किवळच्या मैदानात आपली गाडी 4 फेरे पळली, 4 फेरे, 4 फेरे गाडी पळली, पण फायनलचा मानकरी झाला बैल आपला. दोन्ही पण घरचीच गाडी, पैरा नव्हता किवळ्याला फोडला. आणि जे किवळच्या मैदान जर रान राहिलेलं, म्हणजे जे मनोज गोरपडे दादा त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे मैदान होतं, त्यात जे रान एकदम रानाची मेहनत वगैरे केलेली ती एक नंबर होती. तसलं रान बघा नाशिकला बैलांना पाय असते, तिकडं असतं का? हा तिकडं, म्हणजे त्यांच्या पाया खायची जी माती राहत्या ती माती त्यांना इथं पाण्यात भेटली, त्यामुळे बैल एकदम खुल्या मनानं बैल, खुल्या मनानं पळली गाडी. कारण की 28 फेरे बघितलं गाडी एकदम फुल स्पीड न निघाली. आणि ज्यावेळेस आम्ही म्हणजे बघितलेला बैल की आम्ही ज्यावेळेस वरती स्टेजवर होतो बघितली होती बैल आम्ही गाडीतनं उतरताना, त्यावेळेस आम्ही म्हणलो होतो हा ही बैल कोणाची आहेत नक्की, कारण की अशी बैल आपल्याकडे बघायला मिळत नाही. म्हणजे आपल्याकडच्या बैलांना थोडक्यात मिकअप असते, फार तर आपण गुलाल करतो, पण जे डोक्यावर दोरी बांधायची मला, म्हणजे ते मेंढीच्या गोंड्यात असते, ती पद्धत आपल्याकडे नाही, ती आपली पद्धत नाशिकवाल्यांची आपली ती तिकडे असते. तो वायदीचा जो प्रश्न आहे आपल्या इथं आता सध्याला, तर माझ्या आधी ह्या बैलांच्या याच्या आधी माझ्याकडे 100 बैल म्हणून होता, बैल आदत मध्ये एवढा पळत होता, तरी पण मी लोकांना बैल पुरेपूर आपला बैल पुरून सुद्धा लोक 5-5 हजार रुपये वायदी घ्यायचे. म्हणजे एवढा बैल जरी बैल फायनलला राहिला तर लोक बक्षीस घेऊन फायनलचं जे काय बक्षीस आहे त्यात तरी पण लोक वायदी घ्यायचे. म्हणजे वायदीचं प्रमाण वाढत गेलं, त्यामुळे ते आमचा नाते थोडक्यात थांबल्या झाल्याला, म्हणून जबाबंदी उठून झाली. ही जी बैल आपल्याकडे उतरलेत तर तीच लोक आता परत फोन करतात की आम्हाला वायदी बैल द्या म्हणून. पण शक्यतो आपण बैल काय वायदी पळवत नाही, पण आपला घरचा साच पळतो, त्यामुळे आपण प्रत्येक मैदानात घरचीच गाडी पळतो, घरचीच गाडी पळतो. म्हणजे आडी अडचणीला आले तर एकाला दोन आहेत, दोनला तीन आहेत, हा नाही तो नाही हा, असं आलटी पुलटी करून बैलतो तुम्ही नेहमी. म्हणजे बैलांचं वैशिष्ट्य असं आहे की जो बलमा बैल आहे उरुल मध्ये गटाला जी आपली गाडी लागली, तो बैलाला उरुल पाटण मधलं जे उरुल मैदान आहे ना, त्याला गटाला गाडी लागून बैलाला दुखापत मोठी झालेली. नक्की नेमकं काय घडलं होतं? नक्की बैल पुढे पळून आला आणि बैलाचा फुडल्या शकड्यात अडकून बैल पडला. आणि ते परत आम्हाला सेमी झाल्यावर कळलं की बैलाला तिथं लागले, ते रक्ताचं एकदम धाराशी लागलेली. पण आणि टायमिंगला फायनलला काय करायचं, मग त्याला मेडिसिन वगैरे आम्ही सगळं केल्या, पण एवढं मोठं बैलाला पायाला लागून सुद्धा बैलानं स्वतःच्या जीव गाडीवरून 3 नंबर केलेला उरून मध्ये. बरं दादा, मैदानात आपल्याकडे नियोजन कोण कोण करतं, कसं कसं करतं नियोजन? तसं चौघा पांजांच्याकडे असते आपल्या, तर इथं बसलेले आनंद म्हणले आहेत बघा माझगावचे, नंतर आपले नवनाथ चव्हाण आहेत, नंतर संभाजी बोडके आपले इथे खालकरवाडीचे आहेत बोबडे, आणि विजय वाघमारे हा मामाचे आमचे, आणि स्वतः विशाल शेठ आहे रे आणि मी. अच्छा, असं सगळेजण मिळून करतात ग्रुप वाईज नियोजन? असं ग्रुप वाईज नियोजन राहतं. म्हणजे कसं राहतं, एखाद्या डोक्यानं करण्यापेक्षा 4-5 जणांच्या डोक्यानं नियोजन केलं तर ते 1 नंबर राहतं. आणि विषय असा आहे की आपल्याला फार तर दुसऱ्या कोणाची गरज लागत नाही, का तर जोड आपल्या घरचा आहे, घरचं असल्यामुळे फक्त आपल्याला जी पिकअप भेटली ती पण बैलांनीच आपल्याला पिकअप मिळवून दिल्या, टांग स्वतःचा, फक्त ड्रायव्हर आम्हाला हा बाहेरचा बसवायला लागतो. नमस्कार दादा. नमस्कार. आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे नियोजनात तुम्ही पण असता, तर काय पद्धतीने नियोजन केलं जातं? एखाद्या मैदानाची तयारी करायची असेल
समजा आज मैदान आहे किंवा उद्या मैदान आहे तर त्याची पूर्वतयारी काय केली जाते? आम्हाला काय बाहेरचा पायरा बघायला लागत नाही, घरची गाडी असल्यामुळं फक्त आदल्या दिवशी आपलं बैलासने फ्रेश बी करायचं, परत सकाळच्या पाणी धुवून वगैरे गाडीत वगैरे हे करायचे. परत तिथे गेल्यानंतर आम्ही चौघजण असतो, विशाल शेठ असतात, परत आणखी त्यांचा एक बंधुराजा प्रशांत तो असतो, तो एक असतो. असे आम्ही मिळून तिथे मैदानात गेले की पहिल्यांदा बैल बांधून परत गाडी नोंदवायची. परत आमचं सोहने ड्रायव्हर आभायची वाडी आणि बाबू ड्रायव्हर शापूरकर, ही दोन ड्रायव्हर असते ते फिक्स. मग आतापर्यंत कुठल्या कुठल्या ड्रायव्हरांनी गाडी आणली? सोन्या ड्रायव्हर आबाची वाडी आणि बाळू ड्रायव्हर शापूरकर. अच्छा, हे दोन ड्रायव्हरांनीच गाडी. एका ड्रायव्हरनी एकदा आणलेली आहे चरगाव मध्ये. कारण की घाटात तर काय ड्रायव्हर लागत नाही किंवा तिकडं कोण घोडा बायला कोण हलतं गाडी? तिकडला होता ड्रायव्हर, तिकडला ड्रायव्हर. घोड्या बायला म्हणा गेल तर बादलभर विलन बैल ऐकले पोहोचतो. आपल्या इथं कसं A1 जोडी असते कुठल्याही मैदानात, नाशिकला आपला बलमा त्याच्या जोडीला नाही बादल आपला आणि त्या जोडीला विलन, ती गाडी 21 बिनजोड गाडी नाशिक मध्ये कुणी मारलेली नाही. अच्छा, त्यावेळेस ड्रायव्हर कोण होतं तिथला? त्यावेळेस स्वतः विलनचे मालक ड्रायव्हर बसते 21 बिनजोड विलनच्या मालक. काय नाव त्यांचं? विलनचे आम्ही त्यांना विलनचे मालकच म्हणतो, दादात मोठे दादा म्हणतात सगळे त्यांना, स्वतः ते गाडी चालवतात ते. अच्छा बरं, आता आपल्या इकडं नियोजन म्हणजे आता तुम्ही कसं पोहणी वगैरे काय करता, सराव काय किंवा खुराक काय आहे? खुराक डाळ गुळ आणि डाळ गुळच आहे आणि मका चुनी थोडी. अच्छा, सरावचं कसं कसं काय? सराव आता मैदान असल्यामुळे सरावाची काय गरज नाही, पण नाही टाकली आम्ही आल्यास, कारण रोज आहे तर 2-4 दिवस मैदान आहे असं नियोजन चालतं. सरासरी किती दिवसाला बाहेर काढता जवळ तुम्ही? एक 5-6 4-5 दिवसाच्या गॅप कमसे कम 8 दिवसाच्या गॅप असतो, कारण मोठ बहादी बैल असल्यामुळे ते 4 दिवसाला शक्यतो असते, 4-5 दिवसाला. अच्छा, आता आदत वासरूला कुठे फेरा दिलाय का नाही तुम्ही? नाही, आदत वासरू 1 तारखेला सापच्या मैदानात चालले नियोजन. ती बघा नाव सांगा आपलं. नमस्कार, मी अंकुश बाळकृष्ण जाधव, सरपंच माझगाव. अच्छा, तुम्ही कशा प्रकारे मदत करताय यांना? काय हे विजय वाघमारे आमचे मित्र आहेत, त्यांनी सांगितलं की आपल्याला बैल इथं राहण्यासाठी सोय होईल का म्हणून. त्यावेळी आम्ही सांगितलं घेऊन या म्हणून. इथं आपल्या गावामध्ये बैलगाड्या शर्यतीचे बरेच लोक शौकीन आहेत जास्त, तर मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं आपलं काय शेड आता मोकळच होत आहे, म्हटलं घेऊन या म्हणून. अच्छा, म्हणजे तुम्हाला पण पहिल्यापासून नाद आहे की तुम्ही बैल सांभाळत का घरी? आधी नाही, बैल नाही आपण सांभाळली, ह्याच्या आधी नव्हती. नाही, म्हणजे हे शेड तुमचं पहिलं असंच बनलेलं? शेड आपलं गायी होत्या, गायी होत्या, गायीचा गोठा होता, गायीचा गोठा होता, आणि त्याच्यात नंतर पण तुम्ही बैल सांभाळायला सुरुवात केली आता यांच्या संगती. मग तुम्ही कधी वेळ असा म्हणजे मैदानाला गेलाय कधी? मैदाना इथे गेलो आम्ही चरेगाव मध्ये. अच्छा, तिथलं काय अनुभव सांगाल तुम्ही मैदानात? चरेगाव मध्ये बैलाने बक्षीस घेऊन आले की आता जवळजवळ 1-2 महिन्याला बैल इथे येतात आपले नाशिक वरून, आले ते 8-15 थांबते, परत गावात जातात, परत येतात. जवळजवळ 3 बक्षीस इथं आपली इथं आल्यापासून त्यांनी घेतलेली इथं आपले. अच्छा, मग आता बक्षीस घेतल्यानंतर तुम्हाला काय कसं आनंद वाटतोय ना? चांगलं वाटतंय मग, कारण की आपल्या शेडला उतरतात एवढे लांबून बैल आले तर आपण त्यांना हे करतोय. असं कधी झालं की आले आणि इथं गुलाल त्यांनी घेतला नाही, येईल तेवढे गुलाल घेऊन जातात, घेऊन जातात. त्याच्यातच खरा आनंद होतो. आणि गावातल्या मुलांना पण भरपूर एन्जॉय होतो इथे. अच्छा, नादी लोक आहेत म्हणजे बैलगाड्या शर्यतीचे. आता सगळ्यांनाच नाद लागला, जेव्हापासून बंदी उठली तेव्हापासून एक नाही बऱ्याच लोकांना नाद लागला. ही आनंदाची गोष्ट आहे आणि बैल सांभाळणं ही काळाची गरज आहे, कारण भविष्यात एक नाही मला नाही वाटत की एक नाही मुलांना काही करायला असतं म्हणजे की बैल नाही का हा खरंच मातीतच बघायला लागला असतं किंवा चित्रातच अशी परिस्थिती झाली असते. पण ओघा ओघाने आता बंदी उठली आपली बैलगाडी क्षेत्रातनं, त्यामुळे बैल वाढायला लागले, पोरांना परत नाच चालू झाला, पोर तितक्याच मनानं एक ना तयारीला लागलेत. आता अजून इथं आता बैल एवढे लांबून आले तर वैरणीचे वगैरे कधी अडचण आली तर लोक असे खुशीने वैरण देतात, मकान्याचं वजन न्या बा आमच्या इथून 1-2 वजी घेऊन जावा. अच्छा, लोकांचं मन भरपूर सहकार्य भेटते इथं. म्हणजे पण बैल आहेत न गुलाल करतायत, गावाचं नाव मोठं होतंय, ह्या आनंदासाठी म्हणजे लोक मदत करतात भरपूर, लोक पण सहकार्य भरपूर समोरून स्वतःहून. तुमची ओळख करून देत होता. नमस्ते, माझं नाव वरगनाथ यशवंत चव्हाण. गेली 2 महिन्यापासून बादल आणि बलमा माझगाव मध्ये आलेले आहेत आणि ते आल्यापासून जवळजवळ 3-4 तरी बक्षीस आपल्याला गावावर 3 नोंद करून मिळालेले आहेत. म्हणजे माझं गावचं नाव या बैलांनी रोशन केलेलंच आहे. अच्छा, त्या गाडा मालकाचा मी विशेषतः आभार मानेन की
त्या गाडा मालकांना स्वतःचे बैल असून माझगाव या गावावरती किंवा नडशी सारख्या गावावरती नोंद करत आहेत. म्हणजे आपलं तर नाव त्याचं तर तो मोठं होत आहे पण दुसऱ्या गावचं नाव तो मोठं करत आहेत. आणि या बैलांचं खरोखर म्हणजे आमच्या गावातले शेतकरी जे आहेत त्यांना सुद्धा चांगला छंद लागलेला आहे. आणि स्वतःहून आता कमीत कमी आमच्या गावात तरी चार तरी बैल आहेत अशी पाळावं. जरी समजा या बैलांच्या बरोबर पळतात दुसऱ्या बरोबर पायऱ्या करतात आणि चांगला आहे म्हणजे मुलांनी चांगला छंद लागून आता परंपरा जपली जाते की जी बैल बैलांचं जी हे होणार होतं ते बैल आपल्याला चित्रातच बघायला मिळाले असते असं एक हे आहे. आणि ते आता ह्या गाडा बैलगाडा शर्यतीमुळे आपल्याला बैल आपल्या लहान मुलांना बघायला तरी मिळतील भविष्यात. भविष्यात आपल्या लोकांना म्हणजे येणाऱ्या पिढीला की नाही बैल काय चीज असते आणि बैलापासून फायदे काय तोटा काय किंवा गोवंश पण तितक्याच पद्धतीने सांभाळला जाणार आहे. कारण की आता म्हणजे आपण बघितलं मध्यंतरीच्या काळात की गोवंश थोडा का होईना पण आता संपत आलेला. कारण पहिल्यांदा प्रत्येकाच्या घरी का होईना पण गावात असे का नाही 50-60 अशी किल्लावर गायी असायच्या आणि प्रत्येकाची स्वतःची घरची बैल असायची. पण आता ते राहिलं नाही बैलाची जागा ट्रॅक्टरने घेतली आणि त्याच्यानंतर मग आता गोवंश थोडक्या संपत आला. पण योगायोगाने सरकारला का होईना पण शेतकऱ्यांची थोडीशी का होईना पण काळजी वाटली म्हणून त्यांनी बंदी उठवली आणि बैलगाडा क्षेत्र हे चालू झालं. मी स्वतः तरेगावचं मैदान पाहिलं पण तरेगावच्या मैदानावरती जरा पहिलं ह्यांची सवय लेफ्ट साईडला होती झेंड्याची तरेगावच्या मैदानावरती राईट साईडला झाली त्या झेंड्याची. त्यामुळे जरा थोडं 3 नंबरला गेला बैल नाहीतर त्यावेळेला आपण फायनल हा आपलाच होता. झेंड्याचा विषय जरा होता त्यामुळे त्या बैलांचं जंबलिंग झालं असं. म्हणजे पहिल्यांदा बघणं तुमच्या बैल तिथे पहिल्यांदा तरेगावात मध्ये झाली पण त्यावेळेला ह्यांचं झेंड्याची जी पद्धत असेल ती उलट्या बाजूला होती आणि तिथं तरेगाव मध्ये उलट बरोबर ना उलट्या बाजूला दोन्ही साईडने झेंडे टाकत होती. हा पद्धत वेगळी वर दाखवतात ना झेंडा हा वर वर गाडी झाली हा खाली हातो गाडी सोडते ती चार मंडळ हा. तर विषय काय झाला ती सगळी सोडणार त्यांच्याकडे नवीन आणि नवीन असल्यामुळे झेंडा पडल्या त्यांना कळलाच नाही मागण गाडी सुटून सगळा विषय झाला. म्हणजे त्यावेळेला 1 नंबर होणार होता आपला पण त्याला जमलेन झालं बायला लोकांना अनुभव नसल्यामुळे पहिल्यांदा विषय काय झाला पहिल्यांदा त्यांनी खालून सुट्टी सोय असते आणि यांच्याकडे कसं डायरेक्ट रस्सी टाकली हुर्र म्हणले की लगेच जात त्याच्यामुळे आपला तिथं जरा फसलं पहिले त्यामुळे जरा ते झालं चांगलं होतं. त्या मैदानामध्ये आम्ही स्वतः पाहिलेलं आहे बैल खूप सुंदर पळत आहेत आणि त्या गाडी मालकाचं सांभाळणाऱ्यांचं म्हणजे इथं आपले नियोजन करतात बैलांचं यांचं आभार आणि प्रथम तर आपल्या चॅनलचं सुद्धा खूप खूप आभार की तुम्ही एक माझगाव सारख्या ठिकाणी आला आणि आमचं माझगावचं नाव आता तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तर पोहोचवणार आहात त्यामुळे तुमचं सुद्धा आभार. शेतकरी चॅनलचं आम्ही ग्रामपंचायत माझगाव यांच्या वतीनं खूप खूप आभारी आहे. मी तुमच्या सर्वांचे एक नाही माझ्या चॅनलतर्फे आभार मानतो. तुम्ही अशी छान अशी मला मुलाखत दिली तुमचा मुलाचा वेळ मला काय दिला मुलाखतीसाठी त्याबद्दल मी माझ्या चॅनलतर्फे किंवा एक नाही माझी जी चॅनलवरती बघणारी लोक आहेत त्या सर्वांच्या तर्फे एक नाही मी तुमचे मनापासून आभार मानतो आणि ही मुलाखत इथेच थांबवतो. धन्यवाद.